शेतकरी कर्जमाफीचा गोंधळ सुरू असतानाच आता यादी तयार करण्याचं कंत्राटही वादात अडकलंय. निविदा प्रक्रिया न करताच नागपूरच्या एका कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप खासदार राजू शेट्टींनी केलाय. प्रशासनानं हा आरोप फेटाळला असला तरी आता या प्रकरणाच्या चौकशीची मागणी विरोधक करतायत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असं भारदस्त नाव देत देवेंद्र फडणवीस सरकारनं बळीराजाला कर्जमाफीची घोषणा केली. मुंबईसह राज्यभरात कार्यक्रम घेऊन प्रमाणपत्रही वाटली. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री करत होते. मात्र दिवाळी सरली तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेच नाहीत. यासाठी वेगवेगळी कारणं देण्यात येत होती. मात्र आता समोर आलेलं कारण वेगळंच आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आरटी कंपनी नेमण्यात घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. आयटी विभागाचे सचिव विजय गौतम आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी कौस्तुभ धौसे यांनी टेंडर विना आपल्या मर्जीतील कंपनीला हे काम दिल्याचा आरोपही शेट्टी यांनी केलाय. माझं म्हणणं एवढंच आहे की एमआयटीशी आता स्पष्ट करावं की हे काम कुणाला दिलेलं होतं. देत असताना त्यांची ती क्षमता आहे का, पूर्वानुभव आहे का, हे तपासलं होतं का? आणि एमआयटीशीनं जर स्वतः हे काम केलेलं असेल तर ह्याच्यामध्ये चुका एवढ्या गंभीर का झाल्या याचा खुलासा विजयकुमार गौतम यांनी केला पाहिजे. मात्र राज्याच्या आयटी विभागाचे सचिव विजय गौतम यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. मेसर्स इनवेव्ह कंपनीला नियमानुसार काम दिल्याचा त्यांचा दावा आहे. या कामासाठी जे मॉड्यूल डेव्हलप करायचे आहे त्याच्या विकासासाठी एकही रुपयाचा अतिरिक्त निधी देण्यात आलेला नाही. काय की हा डीबीटी पोर्टलचाच पार्ट आहे आणि म्हणून बिन टेंडर काढताना शेतकरी सन्मान योजनेचं काम देण्यात आलं ही माहिती खरी. सरकारी योजनांच्या लाभार्थींना मिळणारी रक्कम थेट बँक खात्यात देण्यासाठी आधार कायद्याचा वापर होतो. त्यामुळे आधी कंत्राट दिलेल्याच कंपनीला कर्जमाफीच्या लाभार्थींची यादी बनवण्याचं काम देण्यात आल्याचा दावाही गौतम यांनी केलाय. राजू शेट्टींच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. सचिवांच्या जर आरोप असेल तर सचिवांचा आरोपाचं उत्तर मुख्य सचिव किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी द्यावं लागेल. त्यामुळे मला वाटतं जर उत्तर दिलं नाही आणि असं परम प्रकरण दडपायचा प्रयत्न केला तर सरकारमध्ये आता काय चाललंय. शेट्टींच्या आरोपांचा प्रशासनानं इन्कार केला असला तरी शेतकऱ्यांना वेळेवर कर्जमाफीची रक्कम अदा झाली नाही हे सत्य आहे. आता यामागे जर आयटी कंपनीत घातलेला गोंधळ हे कारण असेल तर मात्र या कंपनीला कंत्राट देणाऱ्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करावं लागेल. मुंबईहून दीपक भातुसेसह नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.